नमस्कार, मी मेरियर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर तालुक्यातील मनोर येथील नदी किनारी असलेला औचित पाडा हा जिल्ह्याजवळ असूनही या पाड्यात ना रस्ता ना वीज अशी स्वातंत्र्यापासून परिस्थिती होती। अनेक वेळा प्रयत्न करूनही या ठिकाणी रस्ता आणि वीज पाड्यात पोहोचू शकली नाही। परिणामी पाड्याला आतापर्यंत त्याच परिस्थितीत राहावे लागत होते। मात्र आता हा पाडा प्रकाशाने उजळून निघाला आहे। वनवासी कल्याण आश्रम आणि आदिवासी एकता मित्र मंडळाच्या मदतीने या अंधारमय पाड्यात उजेड पसरलाय। मनोर परिसरातील आजूबाजूच्या गावात अनेक वर्षापूर्वीच वीज पोहोचली होती, मात्र या पाड्यात वीज नसल्याने गावकरी अनेक अडचणींना तोंड देत जीवन जगत होते। कित्येक वर्षापासून आपल्याकडेही वीज येईल या प्रतीक्षेत गावकरी होते। तर येथील कुटुंबांना लवकरात लवकर वीज सेवेचा आनंद घेता येईल यासाठी वनवासी कल्याण आश्रम आणि आदिवासी एकता मित्र मंडळ यांनी तसे प्रयत्न केले आणि त्यांच्या मदतीने या ठिकाणी आज वीज पोहोचली आहे। 30 एप्रिल रोजी पहिल्यांदा येथे दिव्याचा पहिला प्रकाश पडला तेव्हा ग्रामस्थांनी एकत्र येत आनंद साजरा केला। नमस्कार, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाचा सगळा प्रादुर्भाव सुरू आहे, पण या कोरोनाच्या प्रादुर्भावातच एक चांगला उपक्रम आम्ही या ठिकाणी आज राबवतो आहे। आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत ते मनोर गावातील औचित पाडा हे गाव आहे, पाडा आहे। हा पाडा जेव्हापासून वसला तेव्हापासून या पाड्यामध्ये यायला रस्ता नाही आणि या पाड्यामध्ये वीज नाही। अनेक प्रयत्न करून पाहिले पण गावाच्या एवढा जवळ असताना हा पाडा विजेविना आणि रस्त्याविना आज उपेक्षित राहिलेला असा आमच्या औचित पाड्यातला हा औचित पाडा हा मनोर गावातला पाडा आहे। अत्यंत आम्हालासुद्धा ग्रामस्थांना लाजिरवाणा असा हा प्रकार आहे, पण मार्ग काढूनही निघत नाही म्हणून आम्ही आज मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे। या आज औचित पाड्यामध्ये आम्ही प्रत्येक घरामध्ये सोलरवर चालणारे 3 बल्ब असं कनेक्शन, सोलरवरचं कनेक्शन या 8ही घरांमध्ये या ठिकाणी आज दिलेलं आहे। हे कनेक्शन आपण जे सोलरचं कनेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे, प्रबोधन प्रतिसाद प्रतिष्ठान मुंबईची ही संस्था आहे, यांच्या सौजन्याने हे सोलर लॅम्प आपण या ठिकाणी आज दिलेले आहेत। ते प्रत्येक घरामध्ये 3-3 बल्ब आणि त्याचा उजेड आज या ठिकाणी झाला आहे आणि हा पाडा आज प्रकाशित होतो आहे। या सगळे करत असताना प्रबोधन प्रतिष्ठान जे आपलं प्रबोधन प्रतिसाद प्रतिष्ठान जे मुंबईचं आहे त्यांच्या सौजन्याने आणि वनवासी कल्याण आश्रम आणि आदिवासी एकता मित्र मंडळ यांच्या प्रयत्नाने आज पाडा आमचा सोलरच्या उजेडाने तरी इथे उजळून आज निघणार आहे असा प्रयत्न आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने केलेला आहे। मी इथे उभी असलेली सर्व या पाड्यातली लाभार्थी मंडळी आहेत आणि आज या सगळ्यांच्या प्रयत्नाने प्रत्येक घरामध्ये उजेड आलेला आहे। शुक्रवारी मुंबई येथील प्रबोधन प्रतिसाद प्रतिष्ठान फाउंडेशन यांच्या सौजन्याने वनवासी कल्याण आश्रम आणि आदिवासी एकता मित्र मंडळाच्या प्रयत्नाने आज पाड्यातील 8ही घरात सोलर पॅनल बसून प्रत्येक घरात 3 बल्बचे कनेक्शन करून देण्यात आले आहे। तर आपली घरे प्रकाशाने उजळलेली पाहताना या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आलेली झळाळी पाहणे हा अत्यंत समाधानकारक अनुभव होता। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।